नमस्कार मी सौम भारती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तुर्ती फिटकरी म्हणजे काय व त्याचे काय फायदे आहेत तुरटीचा वापर अनेक प्रकारे केला जातो हे एक प्रभावी अँटीसेप्टिक आहे जे त्वचा आणि आरोग्यासाठी शतकानुशतके वापरात येत आहे तुर्ती ही पांढ्या चमकणा या दगडासारखी दिसते पण त्यांच्या आत अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत तुर्ती हा एक अप्रतिम घटक आहे ज्याचा वापर पाणी शुद्ध करण्यापासून ते उजळण्यापर्यंत सर्व गोष्टीसाठी केला जातो तुर्ती जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळते तुर्ती या शब्दाने अनेकदा दाढी केल्यावरच वापर करतात असा विचार मनात येतो परंतु दाढी करण्याव्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत तुर्टीचा वापर ब्याच घरगुती कारणासाठी केला जातो सलूनमध्ये शेव्हिंग केल्यानंतर तुरटी लावतात परंतु त्वचेवर तुरटी उगाच नाही लावली जात तुरटी खूप उपयुक्त अटिसेप्टिक आहे ती त्वचा कापल्यावर रक्ताचे वाहणे सहज थांबवू शकते याशिवाय यामुळे जखम होण्याची शक्यताही कमी होऊन जाते स्किन केअरमध्ये तुरटीचे फायदे जाणून घेऊ एक शरीराची दुर्गंधी घालवते जर तुम्हालाही शरीरातून घामामुळे दुर्गंधी येण्याचा त्रास असेल तर तुरटीचा खडा तुमच्या या समस्येचे समाधान करू शकतो तुर्टीच्या पाण्याने आंघोळ करावी तुर्टीमध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातून येणाऱ्या घामाचा दुर्गंधी थांबवण्याचे काम करतात जर तुम्हाला घामाच्या वासापासून सुटका करायची असेल तर तुरटी फोडून किंवा पाण्यात बारीक करून ती टाका त्यानंतर आंघोळ करा तुरटी तुमच्यासाठी परफ्यूमचे काम करते दोन चेह्यावरील सुरकुत्या मिटवण्यात मदत करते तुरटीचा अनेक वर्षांपासून ब्युटी प्रोडक्ट्सच्या निर्मितीत वापर केला जात राहिला आहे तुरटीमध्ये त्वचेला संकुचित करण्याचा गुण आढळतो हे स्किन टाईट करण्यात मदत करते यामुळे अँटी एजिंगचे प्रभाव कमी करण्यात मदत होऊ शकते सुरकुत्या हटवण्यात आणि स्किनला टाईट करण्यासाठी तुरटीला थंड पाण्यात भिजवून हलक्या हातांनी चेह्याच्या प्रभावित भागावर लावा असे केल्याने त्वचेवरून काही दिवसांतच सुरकुत्या आणि रेषा गायब होतील शिवाय पिंपल्स आणि मुरुमही गायब होऊ लागतील तीन मुरुम वांग फोड दूर करण्यासाठी भारतीय लोकांना त्वचेवर मुरूम निघणे सामान्य त्रास आहे मुरुमापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांच्या तुरटी तुरटीही खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते कारण तुरटीमध्ये त्वचेला संकुचित वा आक्रसवण्याचा गुण आढळतो याच्या वापरामुळे त्वचेचे रोमछिद्र स्वच्छ होण्यासोबतच आक्रसूनही जातात ज्यामुळे मुरूम बरे होतात त्वचेवर तुरटी लावल्याने मुरूम ठीक होऊ शकतात मुरुमांपासून दिलासा मिळवण्यासाठी तुरटीची पेस्ट मुरुम असलेल्या जागेवर लावली जाऊ शकते चार स्काल्प स्वच्छ होतो तुरटीत अँटी गुण असतात जे केसांच्या आणि टाळूच्या खोलवर जातात आणि ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात गर्म किंवा कोमट पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने देखील आपल्या या व उवाच्या समस्येचे निराकरण होते जर तुम्हाला त्याचा अधिक फायदा घ्यायचा असेल तर रात्री पाण्यात तुरटी घाला आणि सकाळी त्या पाण्याने आपले डोके धुवा असे केल्याने डोक्यात उपस्थित उवा येतील तसेच डोक्यातील कोंडाची समस्याही दूर होईल हे डोक्यावर घासण्यामुळे आपल्या डोक्यात धूळ आणि आणि माती देखील साफ होते केसांसाठी फायदेशीर तुरटीचा केसांवर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारीक करून घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला त्यानंतर पाच मिनिटांपर्यंत केसांवर मसाज करा मग एक तासाने केसांना शॅम्पूने धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्यास पांढरे केस असण्याची समस्या कमी होत जाईल केस धुताना कोमट पाण्यात दळलेली तुर्ती आणि कंडिशनर घाला त्यासोबत मिक्स करा हे मिश्रण केसांना खालपर्यंत लावा त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल जखम बरी करण्यासाठी तुर्टी एस्ट्रिजेंट आणि हेमोस्टेटिक गुणांनी युक्त असते त्वचा कापल्याच्या खरचटलेल्याच्या अवस्थेत तुरटी त्वचा आक्रसवून रक्ताचे वाहणे थांबवते याशिवाय जखमेत संसर्ग होण्याचीही शक्यता बहुतांश कमी होते यामुळे शतकानुशतके शतके भारतात आयुर्वेदाचे जाणकार जखमांच्या उपचारासाठी तुर्तीचा वापर करत आले आहे तुर्ती शरीराच्या जखमा कापडे आणि तोंडातील नाही लवकर बरे करण्यास मदत करते तोंडातील समस्या दूर करते तुर्तीमध्ये जीवाणूंचा नाश करण्याचेही गुण आढळतात या गुणांचा फायदा तुम्ही याला गोळणी करण्यासाठी वापरूनही घेऊ शकता तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे तुर्तीला गर्म पाण्यात पाच मिनिटांसाठी सोडा यानंतर पाणी जेव्हा कोमट होईल तेव्हा त्या पाण्याने गोळणी करा यामुळे फक्त प्लाक्स नाही तर दांतांमध्ये कीड लागण्याच्या त्रासातूनही सुटका होते तुर्ती लहान मुलांच्या तोंडाचे आरोग्य सुधारण्यात ही मदत करते दुसरीकडे दातदुखीपासून बचाव करण्यासाठी तुर्ती आणि काळ्या मियाची पूर दातांच्या मुळांवर मळल्याने दातांच्या जुनाट वेदनाही ब्या होऊन जातात गढूळ पाणी स्वच्छ करण्यास तुर्टीचा उपयोग होतो तुर्टी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो त्यामुळे आधी वेगवेगळे वे असलेले हे कण एकत्र येतात वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच निर्जंतुक होते भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो पण लक्षात असू द्या कोणताही उपचार किंवा माहिती घेतल्यानंतर आपल्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना याविषयी सल्ला घ्या कारण्याची फक्त माहिती असावी ज्ञान असावे याकरिता दिलेली आहे प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते आजाराचे स्वरूप वेगळे असते त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि अजून अशीच माहिती पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कार व्हिडिओला लाईक वी कमेंट करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असेल तर माझ्या पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद